महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या निर्णयानुसार सिंधुदुर्ग संघटनेने 15 मार्च पासून विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मार्च एंडिंगच्या तोंडावर हे आंदोलन केल्याने त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार लेखाधिकारी वर्ग 2 चा पदोन्नतीनं कोटा भरणं राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्हा परिषदेच्या लेखावरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी यांना ग्रेड पे मंजूर करावा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आणि इंदिरा आवास योजना याकरता पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र सहाय्यक लेखाधिकारी पद निर्माण करावं यासारख्या विविध मागण्यांसाठी संघटनेनं टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन सुरू केलं आहे. 10 ते 14 मार्च या कालावधीत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिते लावून काम केलं. 15 पासून लेखणीबंद आंदोलन सुरू केलं आहे. शासनानं दखल घेतली नाही तर 10 एप्रिलपासून केव्हाही मंत्रालय परिसरात धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. ऐन मार्च एंडिंगच्या तोंडावर हे आंदोलन केल्यानं त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर होत आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना शाखा सिंधुदुर्गच्या वतीनं आजपासून 10 मार्चपासून आमचं काळ्या फिती लावून आंदोलन सुरू होतं. शासनाने त्याची दखल घेतलेली नसल्यामुळे आजपासून आम्ही लेखणीबंद बेमुदत आंदोलन करत आहोत. याबाबतीत आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, ह्या आपला जो जिल्हा परिषदचा लेखा कर्मचारी आहे आणि राज्य शासनाकडचा लेखा कर्मचारी आहे ह्याच्यातला जो भेदभाव आहे तो भेदभाव मिटवून आपल्या न्याय्य मागण्या आणि दर्जा मिळावा यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. याबाबतीत आम्ही सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केलेली होती, उच्च न्यायालयात केस दाखल केलेली होती. 2 वेगवेगळ्या केस होत्या. दोन्ही केसचा निकाल हा आमच्या संघटनेच्या बाजूने लागलेला असूनसुद्धा आणि सदरचा निकाल लागून 2 वर्ष कालावधी पूर्ण झालेला आहे असं असूनसुद्धा शासन याची दखल घेत नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला हे आंदोलन करावं लागते. याबाबतीत जर शासनाने वेळीच आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही 10 एप्रिलपासून मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. तरी दखल घेतली नसेल तर पुढे जाऊन बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहोत. कारण आम्ही न्याय्य मागण्यांसाठी कायदेशीर लढा दिला, शासनाशी पत्रव्यवहार केला, पण शासन या कुठच्याच गोष्टीची दखल घेत नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने हे आंदोलनासारखा मार्ग पत्करावा लागतो. आपण आम्ही माझी विनंती आहे सगळ्यांना, आमच्या या आंदोलनाला सगळ्या स्तरावरनं पाठिंबा मिळावा. याबाबतीत शासनाला लवकरात लवकर जाग येऊ दे आणि आमच्या न्याय्य मागण्या मान्य होऊ दे अशी मी सगळ्यांना विनंती. पूर्ण राज्यामध्ये आपण काळ्या फिती लावून 10 तारीखपासून काम केलेलं होतं, त्यात 100% आम्हाला यश मिळालं आहे आणि हे पण 100% यशस्वी होणारच याची मला पूर्ण खात्री आहे. कारण आमच्यावर एवढा अन्याय झालेला आहे गेली 20-25 वर्ष, शासन काहीही करून त्याला दाद देत नसल्यामुळे आम्हाला हे आता करावं लागतं. करा किंवा मरा अशी आमच्या समोर परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे आम्ही आंदोलन करतो आणि ते यशस्वी करणारच अशी आमची ठाम भूमिका आहे. प्रसाद पाताडे, कोकण नाव, ओरोस.